बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. गणपती विसर्जनावेळी प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्या खासगी पिस्तूलमधून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी दादर पोलिसांनी सदा सरवणकर यांचं पिस्तूल जप्त केलंय. कायदा अंतर्गत पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. तसंच घटनास्थळी पोलिसांना एक गोळी देखील सापडल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच सदा सरवणकर, समाधान सरवणकर यांना पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी समन्स देखील बजावण्यात आलेले आहेत. आणि सदा सरवणकरांनी मात्र गोळी झाडल्याच्या दाव्याचा इन्कार केलाय. मात्र शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना हे पिस्तूल प्रकरण भोवण्याची शक्यता आहे. आणि या संदर्भात सदा सरवणकर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. गेले काही दिवस मुंबईच्या दादर परिसरातला शिवसेनेतल्या दोन गटांमधला वाद रंगतो आहे आणि या प्रकरणामध्ये आमदार सदा सरवणकर यांच्या विरोधात सुद्धा तक्रार दाखल झाली आहे. आणि इतकंच नाही तर त्यांना त्यांचं पिस्तूल सुद्धा आता पोलिसांच्या स्वाधीन करावं लागलंय. आमदार सदा सरवणकर, आपल्याबरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मुळात सदाजी, तुमची या सगळ्या प्रकरणामध्ये उडी किंवा इन्व्हॉल्वमेंट कुठे सुरू झाली, नेमकं काय घडलं होतं? संतोष तेलवणे याला रात्री 12:30 महेश सावंत, संजय भगत, विनायक देवरुखकर, चंदन साळुंके हे लोक मारतायत आणि 25-30 लोक आहेत ते त्याला मारतायत अशा प्रकारचे ज्यावेळेला आम्हाला फोन आले त्यावेळेला आम्ही त्या घटनास्थळी येण्याचा प्रयत्न केला. पण त्याचपूर्वी त्याला मारहाण झालेली होती आणि संतोष तेलवणे हे प्रभादी चौकात आले आणि आम्हाला असं कळलं की त्या प्रभादी चौकात ज्यांनी कोणी मारहाण केली आहे ते महेश सावंत आणि सगळी मंडळी ही वाकड्या जाळीत जाऊन बसलेली आहेत, लपलेली आहेत, त्याला जे काय म्हणाल ते असं म्हणून आम्ही त्या चाळीच्या इथे गेलो. महेशच्या नावाने मी बोलवण्याचा प्रयत्न केला की मला विचारायचं होतं नेमकं काय झालं. विसर्जनाच्या वेळेला जे काही छोटं मोठं झालं असेल ते तिथे संपलं पाहिजे होतं. दुसऱ्या दिवशी 40-50 लोकं घेऊन त्याला मारण्यासाठी जाण्याची काही आवश्यकता नव्हती. मारायला गेलेली क्लिपसुद्धा माझ्याकडे आता आलेली आहे. ती दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही दोन गट एकमेकांच्या समोर आलात, दरम्यानच्या काळामध्ये तुमची जी लायसन्स रिव्हॉल्वर आहे, पिस्तूल आहे तुमच्याकडे, त्या पिस्तुलातून गोळी झाडली गेलेली आहे का? कारण पोलिसांनी आता ती ताब्यात घेतल्याचं कळतं किंवा त्यांना सुपूर्द केल्याचं कळतं. एक खरं आहे की तशा प्रकारची तक्रार शिवसेनेच्या सगळेच नेते जाऊन करत होते आणि त्यामुळे पोलिसांनी तशा प्रकारची तक्रार घेतली आहे आणि तक्रार घेतली आहे म्हणून त्यांना ते आवश्यक असेल ते मला दिलं पाहिजे. त्यांना जी जी माहिती आवश्यक वाटेल ती पूर्ण माहिती मी पोलिसांना देईन आणि पूर्ण सहकार्य करेन. मला असं वाटतं की लोकांना खरी गोष्ट समोर आली पाहिजे. कोणीतरी बदनाम करतंय म्हणून एखादा गुन्हा घेणं आणि त्याची सहानिशा करून त्याला दोषी ठरवणं हे मला वाटतं कायद्याचा भाग आहे, तो कायदा करेल. पण तुमच्या त्या रिव्हॉल्वरमधनं अशी गोळी सुटली का किंवा गोळी झाडली गेली का? माझ्या रिव्हॉल्वरमधनं माझ्याकडनं अशा प्रकारची कुठलीही गोळी झाडली गेलेली नाही. कारण गरज नव्हती, माझ्याबरोबर एवढं चांगलं संरक्षण शासनाचं आहे, मला आणखीन ते रिव्हॉल्वर झाडण्याची काय गरज आहे कशासाठी? ते हे फक्त बदनामीचा भाग आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणतात की एखाद्या लोकप्रतिनिधींना गोळी चालवणं म्हणजे महाराष्ट्राला बिहारच्या यूपी बिहारच्या वाटेवर नेण्यासारखं आहे. आपलं एक लक्षात असेल पहिल्या दिवसापासून शिवसेना संपवण्याचा विडा जर कोणी घेतला असेल तो राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला हे आम्ही वेळोवेळी सांगतोय. आज हे जे काही वाद निर्माण केले जात आहेत याच्या मुळाशी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आहे अशाच प्रकारचं माझं वैयक्तिक मत आहे. ब्रजनीश प्रवीण शेट्टीचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मला वाटतं की अशा घटना ज्या होतात त्या घटना एखादी तुरळक घटना झाली त्या घटनेवर सरकार आणि पोलीस कारवाई करतील. त्यांना कुणालाही जर कुणी आरोपी असेल तो कुठल्याही पक्षाचा असेल, माझ्या असेल, कुठल्याही पक्षाचा असेल, एखादा गुन्हा घडला असेल किंवा त्या तपासामध्ये काय असेल मला त्याची संपूर्ण माहिती नाही, पण जी घटना झाली असेल त्या सरकार आणि मला वाटतं जे सरकार आमचं आहे ते सरकार कुणी असेल तरी त्या घटनावर योग्य निर्णय करेल, योग्य कारवाई करेल. बंडखोरीनंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात दररोज एकमेकांवर टीकासत्र सुरू असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच आता मराठी माणसावरून या दोन्ही गटात वातावरण तापू लागलंय. शिवसेनेच्या मुखपत्रातून एकनाथ शिंदे गटावर टीका केल्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी मराठी माणसाच्या दुरावस्थेसाठी उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप केलाय. तसंच हिंमत असेल तर रोकठोक मधून मुंबईमध्ये किती मराठी माणसं उरली आहेत याची आकडेवारी जाहीर करा अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आव्हान दिले.
परवा कोणीतरी रोकटोक मध्ये लिहिलं लाचार शिंदे गट, शिंदे गट म्हणजे साबणाचे बुडबुडे, शिंदे गटाने सुंता करून घेतली आहे. आता टीका करण्यापलीकडे त्यांच्याकडे उरलं नाही. मुंबई आपली आहे, मराठी माणसांची आहे. मुंबई गिळायला शिंदे गट त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून या ठिकाणी भारतीय जनता पक्ष काम करते असा बिनबुडाचा आरोप करतायत. परंतु मी एकच सांगेन, यांना मुंबईचा एवढा पुळका येतोय तर त्यांनी पुढच्या रोकटोक मध्ये मुंबईतील मराठी माणूस किती उरलाय याची आकडेवारी जाहीर करावी जर हिंमत असेल तर. महापालिकेत 82 नगरसेवक आहेत, त्याच्यात जवळजवळ 70 अमराठी आहेत. अमराठी ज्याला आपण म्हणतो ना परप्रांती, खरं म्हणजे मुंबईत राहणारा कोणत परप्रांती नाही हे मानणारे आम्ही आहोत. ज्यांचा बालपण मुंबईत गेलं, ज्याचा अख्खी हयात मुंबईत गेले, ते सगळे मराठीच असं आम्ही मानतो. पण आकडेवारीत तुम्ही बोलायला भाग पाडलात. काम करते आणि मराठी टक्का जो काय आहे तो शिवसेनेमुळेच आहे हे कोणी नाकारू शकणार नाही आणि येत्या महापालिकेत कळेलच आपल्याला. दरम्यान उद्धव ठाकरे यांचा केवळ गट राहिला